आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। आधार न्यूजच्या दणक्यानंतर कल्याण येथील निकृष्ट दर्जाची मिठाई बनवणाऱ्या कारखान्याला अखेर एफडीआयने टाळे ठोकले। या प्रकरणाची दखल घेत एफडीआय अधिकाऱ्यांनी हा कारखाना बंद केलाय। या मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अन्य मिठाई साठा नष्ट करण्यात आलाय। अन्न व औषध विभागाचे अधिकारी, पोलीस, केडीएमसीचे अधिकारी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यातील स्टेशन परिसरात शुक्रवारी मॉब लिचिंग विरोधात देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि अन्य संघटनांचा सहभाग होता। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तसेच झारखंड राज्यातील सराईकेला जिल्ह्यातील दाकेडी गावात मुस्लिम युवक तब्रेज अन्सारीच्या जमावाने चोरीच्या आरोपाखाली निर्गुण हत्या केली होती। या घटनेचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला। तसेच ठाण्यात जोरदार पाऊस असूनही आंदोलकांनी आंदोलनाला उत्तम प्रतिसाद दिला। जिंदगी भर गुलामी रहेगा सासू। 50-55 साल जहाँ पे इस भारत देश में जब कांग्रेस का राज था, तब कांग्रेस ने अपने शासन काल में धर्मनिरपेक्ष का नारा दिया था कि सर्व धर्म समभाव। फिर भी आज तक हमारे मुस्लिम भाइयों पर आज तक अन्य अत्याचार होते ही रहते हैं। और 2014 से और 2019 तक जो काल दो बीजेपी का शासन काल रहा, ये शासन काल ये धर्म निरपेक्ष नहीं है, ये प्रांत निरपेक्ष और हिंदुत्ववादी ये शासन काल इनका रहा है। और ये हिंदुत्ववादी काल शासन का करती जमात में उन लोगों ने ज्यादा करके हमारे मुस्लिम भाई जो कम्युनिटी है उन लोग में डर पैदा हो सके। और ज्यादा के साथ ज्यादा ये भारत की संविधान में जो कलम लिखा है इंडिया दैट इज भारत, मतलब आज के हमारे 126 करोड़ लोगों ने इस भारत को भारत ही कहना चाहिए, पर ये बीजेपी शासन काल में इस भारत को भारत नहीं बल्कि हिंदुस्तान कह रहे हैं, ताकि हिंदुस्तान और पाकिस्तान ये दो जंग इस भारत की आजादी में ये दो जंग रहना चाहिए। हिंदुओं के बारे में हिंदुओं के सिलसिले में मुस्लिमों पर अत्याचार करना चाहिए और ये डर पैदा हो सके, ऐसा डर ये माहौल ये समाज में बनाया जा रहा है। आज हमारे देश में ऐसी स्थिति पैदा किया है इस ब्राह्मणवाद ने। आपने देखा होगा कि जब से आजादी मिली उस समय से हम देखते आ रहे हैं देश में हमें जो संविधान दिया गया था उसमें समता का जो प्रावधान था, बंधुत्व का जो प्रावधान है, वो प्रावधान को ताक पे रख के इस देश में एक विचारधारा है जो विषमतावादी विचारधारा है, ब्राह्मणवादी विचारधारा है, मनुवादी विचारधारा है। इस विचारधारा ने मैं जब से छोटे से लेकर अब बुड्ढा हो गया मैं देखता आ रहा हूँ इस देश में यहाँ क्या है, एक जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद, हर वाद जो समाज को डिवाइड करके रखता है, लोगों को खोल के रखता है। और मैंने ये भी देखा है भाषा के नाम पर मारा है, जाति के नाम पर मारा है, प्रांत के नाम पर मारा है, या इतना अन्याय अत्याचार कौन सी विचारधारा से लोग करते हैं। यहाँ की जो मनुवादी विचारधारा है, विषमता की विचारधारा है, इस विचारधारा को नष्ट करने के लिए हम लोग इस आंदोलन में खड़े हैं। बोलो बोलो आज बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून भारतामध्ये 31 राज्यामध्ये 550 जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रव्यापी धरना प्रदर्शनाचं आंदोलन जे होत आहे, हे तब्रेज अन्सारी ह्या तरुणावर, या मुस्लिम तरुणावर खोट्या आरोपाखाली अटक करून, खोट्या आरोपाखाली त्याला पकडून मॉब लिंचिंग म्हणजे समूहानं एका व्यक्तीवर अन्याय अत्याचार करायचा आणि एवढा अन्याय अत्याचार केला की तब्रेज अन्सारीला 7 तास ती लोक मारत होती। आणि हा सगळाचा सगळा प्रकार जो होता, हा सगळाचा सगळा प्रकार त्या लोकांनी व्हिडिओ शूट केला,
व्हिडिओ शूट करून हा प्रसारित केला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर. हे जे प्रकरण मॉब लिंचिंगचं या देशामध्ये सुरू आहे, मुस्लिमांच्या मुस्लिम तरुणांना खास कर एक डर आणि खौफ निर्माण झालेला आहे. या विरोधामध्ये, या मॉब लिंचिंगच्या विरोधामध्ये हे राष्ट्रव्यापी जन आंदोलन आम्ही संपूर्ण देशामध्ये करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज ठाणे जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे. कब्रे संसारी को जो मॉब लिंचिंग के नाम पर मारा गया है, ये मुस्लिम भाइयों को एक डराने और धमकाने की एक कोशिश है कि किसी तरीके से वो एक ना हो पाए. हमारे देश में जो नूल निवासी है वो सब एक साथ आ रहे हैं, मुस्लिम भाई जागरूक हो रहे हैं इसको दबाने के लिए, इनकी आवाज को दबाने के लिए. तबरे संसारी को इस तरीके से जख्मी करके लगातार 7 घंटे मार के मारा गया उसको, इतना मारा गया कि उसकी मौत हो गई. क्या ये हमारे लोकतंत्र के हित में है? हमारा देश एक लोकतांत्रिक देश है, लोकतंत्र में जनता की सरकार जनता के लिए और जनता के द्वारा चलती है. क्या इस तरीके की घटना लोकतंत्र के हित में है? मैं ये पूछना चाहती हूँ. इस तरह से आज तबरे अंसारी का हुआ, एक ऐसे ही लड़के को गाड़ी से फेंक दिया गया क्योंकि वो मुस्लिम था. ऐसे कितने लोगों को मारा जाएगा? क्या हमारा देश सुरक्षित है? क्या यहाँ के नौजवान सुरक्षित है? ये सरकार क्या करना चाह रही है? दबरे अंसारी जैसे जवानों को मार के सरकार क्या बताना चाह रही है? उसके खिलाफ किसी ने कोई एक्शन नहीं लिया, इसलिए आज हम बहुजन मुक्ति ये बहुजन क्रांति मोर्चा की तरफ से पूरे देश भर में राष्ट्रव्यापी जन आंदोलन कर रहे हैं और इस दबरे अंसारी की हत्या का जाहिर विरोध करते हैं, धिक्कार करते हैं. कैमरामैन पूनम नलावडे सह प्रतिनिधि चैतली शिंदे, आधार न्यूज, मुंबई. प्रशासनाचा भोंगळ कारभार आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठतोय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 अमनटोकीस भागात गटारावर झाकण नसल्याने एक दुचाकी थेट गटारात गेली. मुसळधार पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं होतं, त्यामुळे गटाराचं झाकण उघडं असल्याचा अंदाज दुचाकीस्वाराला आला नाही आणि थेट गाडी गटारात गेली. सुदैवाने दुचाकीस्वाराला दुखापत झाली नाही, मात्र गटारात दुचाकी अडकल्याने 2 ते 3 जणांनी तिला ओढत बाहेर काढली. दरम्यान गटारावर झाकण नसल्याने एखादी व्यक्ती त्यात पडून त्यांचा मृत्यू ओढवू शकतो, त्यामुळे गटाराला तातडीने झाकण बसवण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. पारोळा पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी शुक्रवारी पारोळा पंचायत येथे भेट दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांचे रजिस्टर चेक केले असता त्यावेळी 14 कर्मचाऱ्यांची नोंद नसून कर्मचारी पंचायत समितीत हजर नव्हते. असे 14 गायब कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कापण्याचे त्यांनी तत्काळ आदेश दिले व कर्मचारी हजर न राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली. प्रतिनिधी समाधान महिराळेसह आधार न्यूज, मुंबई डेस्क. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील रावळ शिवारात शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसादरम्यान भला मोठा आवाज झाला व शेतकऱ्यांनी पाऊस ओसरल्यानंतर शेतात जाऊन पाहिले असता 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतात 200 बाय 200 फुटाचे गोलाकार व्यासाचे मोठे भगदाड जमिनीत पडल्याने व शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले. याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच बघ्यांची एकच गर्दी जमली. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ऍडव्होकेट हरीश रावळ, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांना दिल्याने शुक्रवारी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ऍडव्होकेट हरीश रावळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, पत्रकार गजानन भोसर, ग्रामसेवक अजय मोरे रावळ गावात दाखल झाले. मलकापूर तालुक्यातील रावळगाव या शिवारात बरेचशा शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहे. गेल्या 2 दिवसापासून जो पाऊस पडला त्याच्यामुळे, आणि विशेषतः असं आहे त्याच्यात की ज्या मोठ्या भेगा पडल्या त्या बरोबर गोल आकाराच्या पडल्या, त्याच्यामुळे एक आश्चर्य वाटते की हे कसं पडलं. आम्ही भूगर्भ जे तज्ज्ञ आहे त्यांनाही निरोप दिलेला, आज व्हिडिओ साहेब इथे येऊन गेले, आम्ही सगळ्यांनी पाहणी केली, ते फार मोठं आश्चर्य वाटून आलं की हे असं कसं काय घडलं. आणि शेतकऱ्यांचं बरंचसं याच्यात नुकसान झालेलं आहे. शासनाने या प्रकरणाची भूगर्भधारक जे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून सखोल चौकशी करावी की जमिनीच्या खाली काय घडून राहिलं, ज्याच्यामुळे सगळे शेतकरी इथले काम करणारे मजूर लोक घाबरलेले आहे. शेतांमध्ये गोल रिंगण पडलेलं आहे, त्याला मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून त्या भेगांबाबत मला आमचे ग्रामसेवक मोरे साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे मी इथे येऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर 2-3 शेतांमध्ये
गोल रिंगण पडल्याचे दिसले. काही भेगांमध्ये मध्येच मोठ्या भेगा दिसल्या. काही असे राऊंडच्या आकाराचे जमीनला अशी भेग गेलेली आहे. भेगही खूप भरपूर खोल आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे व या शेतामधील जे त्यांनी जमीनमध्ये जे बी टाकलेलं आहे, या जमीनमध्ये जे छेद गेलेलं आहे, जे भेग पडले त्यामध्ये सगळं जाऊन बसलेलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान तर झालेलंच आहे. ते नुकसान शासनाने ताबडतोब भरून द्यावं असे आम्ही मी सरपंच म्हणून तसेच या गावाचे शेतकरी म्हणून मागणी करतो. व या भूगर्भ शास्त्रज्ञ जे तज्ज्ञ आहे, हे जे राऊंड जे गेलेले आहे जमीनमध्ये काही वेगवेगळं काही असू शकते का, त्यामुळे शेतकरी सगळे घाबरलेले आहेत, मजूर कामावर येत नाही. त्यामुळे या संबंधित अधिकारी वर्गांनी याकडे लक्ष द्यावे अशी मी शासन दरबारी मागणी करतो. रावणगाव येथील गजानन दाभाडे, श्रीकृष्ण रायपुरे, संजय मोरे, विष्णू रायपुरे यांच्या शेतात कोलाकर भगदाड पडून पिकाचे नुकसान झाल्याचे दिसले. त्यावेळी गटविकास अधिकारी मानकर व रावळ यांनी सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून याबाबत भू सर्वेक्षण तपासणी विभागाकडे माहिती देऊन भू सर्वेक्षण तपास अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून मजुरीही शेतात काम करण्यास नकार देत असल्याने तत्काळ भेटी देऊन शंकेचे निरसन करावे, तसेच शासनाने या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी रावळ यांनी केली आहे. प्रतिनिधी जैनुल ओबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आदिवासी दुर्गम तालुक्यातील रंधा गावात अल्पवयीन मुलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अनिता पटेकर ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अनिताने आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पोबारा केला. तसेच या बिबट्याने रंधा परिसरातील गावकऱ्यांचे पशुधन शेळी बकरी कोंबड्या या बिबट्याने फस्त करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मारलं मला काहीच समजलं नाही, फक्त खाली पडलो. लगेच निघून गेला म्हणजे साईडला. किती वाजता झालंय? साडेसहा. घरापासून किती अंतरावर झालंय? 5 मिनिटं लागत असतील तिथे घरापासून जवळच. आणि याच्या अगोदर कधी तुला भीती वाटली? कधी आजूबाजूला? पहिल्यांदाच वाघ बघितलंय मी. यापूर्वी या सर्व प्रकारांची वारंवार तक्रार वन विभागाकडे देऊनही वन विभागाचे कर्मचारी या घटनेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात आला. प्रतिनिधी युवराज हंगेकर सह आधार न्यूज मुंबई डेस्क. शुक्रवारी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. हा अर्थसंकल्प सराव व्यावसायिकांसाठी काळा दिवस असून सोनरुखी भूल कमल का फूल हा नारा सरकारने सत्यात उतरवला असून सरकारने सोन्यावर वाढवलेली कस्टम ड्युटी कमी करावी अशी मागणी करत बुलढाणा सराफ असोसिएशन कडून करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी 2.5% वाढली आहे आणि 1 कोटी रुपयांवर 2% छुपा सर्च यार्ड लावला आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांचे व्यवसाय उद्ध्वस्त होणार असून या वाढलेल्या 4.5% सर्व बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सराफ असोसिएशनचे जिल्हा सचिव अनिल वर्मा यांनी केली आहे. जो केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, 5 जुलै ही तारीख आज आमच्या सोनारांसाठी काळा दिवस म्हणून एक आयुष्याचा याच्यात ठरलेली आहे. गव्हर्नमेंटनी जे कस्टम ड्युटीमध्ये 2.5% कस्टम ड्युटी वाढवली आणि 2% 1 करोडवर जो टर्नओव्हरचा एक छुपा सरचार्ज लावलेला आहे TDS माध्यमातून, ह्या सगळ्यांमुळे सोनारांचे धंदे उद्ध्वस्त होण्याचा तसेच ह्या 4.5%चा सर्व बोजा हा ग्राहकाकडे जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही याचं मोठं नुकसान होणार आहे. 4.5% टॅक्समुळे भाववाढमध्ये जवळपास 1300 रुपयाचा फटका बसणार आहे. हा फटका कोणताही सोनार स्वतःच्या दुकानातून टाकत नाही, तो मजुरी आणि बाकी माध्यमातून सगळीकडून ग्राहकाकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळं सोने खरेदी करून जेव्हा अत्यावश्यक सोने ही अत्यावश्यक सेवा आहे की जेव्हा त्याला गरज पडेल तेव्हा मोडताना त्या ग्राहकाला एका तोळ्यामागे ह्या निर्णयामुळे जवळपास 5 ते 6 हजार रुपयाचा नुकसान होणार आहे. त्यामुळं ही सोने खरेदी करताना ग्राहक आता धजावेल. तर या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिक व मध्यम व्यापाऱ्यांना GST बदल होईल अशा खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यात काहीच बदल झाले नाही. उलट पेट्रोल डिझेलवरील टॅक्स वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना याची झळ पोहोचेल असाच हा अर्थसंकल्प असल्याचे बुलढाण्याचे संदीप लेखापालाचे म्हणणे आहे. प्रतिनिधी जैनुल ओबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत मागील वर्षी डोधरा ते शेळगाव आठवड येथील रस्त्याचे डांबरीकरण सुमारे 9 किलोमीटरचे काम पूर्ण झाले होते, परंतु या वर्षी झालेल्या पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी उखडलाय व जागोजागी खड्डे पडले. पहिल्याच पावसाच्या पाण्याच्या
पुराने रोडची दुर्दशा झाल्याने ठेकेदारांच्या कार्यक्षमतेवर व अभियंता व उपअभियंता यांच्या कामावर गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. येत्या 7 दिवसात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. शेळगाव आठवण ढोडरा या रोडचं काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत झालं असून आतापर्यंत 1 वर्षसुद्धा त्या रोडला झालेलं नसून पहिल्या पाण्याच्या प्रवाहामध्येच ढोडरा येथील पुलावरील ते पूर्णच्या पूर्ण रोड त्या ठिकाणून वाहून गेला. एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम हे या ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कुठंतरी पैसा कमवायच्या नांदातून कमी दर्जाचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी या ठेकेदारानं आणि संबंधित अधिकाऱ्यांना चुकीचं काम केलेलं आहे आणि येत्या 7 दिवसाचं आम्ही यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. 7 दिवसामध्ये जर त्या रस्त्याचं काम पूर्ण यांनी केलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या 7 दिवसामध्ये एकदम उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करू एवढं सांगतो. त्या कामाबाबत आता उपअभियंता खरात त्यांना आम्ही सांगेल आणि ते खरात उपअभियंता हे या का सध्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याबाबतची चौकशी करतील आणि त्यानंतर अहवाल देतील. सध्या तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती साधारणतः केवळ पुलाच्या आजूबाजूच्या पोचमार्गाच्या नुकसानीबद्दलची आहे. पुलाच्या पोचमार्गाच्या नुकसानीची कंत्राटदाराची जबाबदारी आहे. कंत्राटदाराच्याकडून त्याची आपण पूर्ण दुरुस्ती करून घेऊ. प्रतिनिधी जैनूर ओबेउद्दीनसह आधार न्यूज मुंबई. औरंगाबाद शहरातील वाढती ऑटो रिक्षाची संख्या आणि रिक्षा बेशिस्त चालवल्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असून अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शनिवारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि ऑटो रिक्षा चालकांची आणि त्यांच्या संघटनांची बैठक बोलवली. मात्र या बैठकीतही सर्व ऑटो रिक्षा चालकांनी आपापसात भांडण करायला सुरुवात करत पोलिसांसमोर भांडण सुरू करत मुजोरी करण्याचा प्रयत्न केला. मुद्दा हाच आहे की तुम्ही कुठेही थांबायचं, कुठेही पॅसेंजर घ्यायचे, कुठेही पॅसेंजर सोडायचे. दिसला पॅसेंजर त्याला गरज असो की नसो त्याच्या पुढे जायचं, अडवायचं आणि यायचं का विचारायचं. अतिशय बेकार आणि बेशिस्त वातावरण आहे आणि त्याचा त्रास तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त, खूप जास्त. प्रत्येक ठिकाणी रोज पेपर तुम्ही पाहत असाल, कुठल्या व्हीआयपींकडे गेलो आम्ही तर पहिला हाच मुद्दा असतो. बस स्टँड कडे जा तुम्ही, तेच सिच्युएशन आहे. बाबा पेट्रोल पंपच्या चौकामध्ये जा, तीच सिच्युएशन आहे. हायकोर्ट चौकामध्ये, जळगाव टीला, कुठेही जा, छोटस दीपाली हॉटेल जे तिथले हायकोर्टचे 10 जजेसचे मला कॉल यावे त्याच्यामध्ये की त्यांच्या गाड्या जायला जागा नसते, माणसं चालायला जागा नसते. गुलबंडीकडे जा तुम्ही, शहागंजला जा, कुठल्याही एरियामध्ये जा, गजानन मंदिरकडे जा. एक पॉईंट सांगा तिथे जिथे रिक्षा चालकांचा त्रास नाहीये, ट्रॅफिकला कुठला एक पॉईंट सांगा तुम्ही. मात्र यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे यांनी आता तुम्ही नाही आम्हीच बोलणार असे म्हणत पोलीस खाक्या दाखवल्या आणि सर्व रिक्षा चालकांना वाहतूक व्यवस्थित करण्याचा इशारा दिला. तसेच शिस्तभंग करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कडक कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई. अमळनेर येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधारे आणि इतर जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडवणारे स्वतः ठेकेदारी करून मलेदा लाटणारे आणि शेतकऱ्यांना पीक विम्यांपासून वंचित ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी करोडो रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरण, नाला बंधारे असे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबवली होती. या योजनेचा पुरेपूर फायदा या शासनाच्याच अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्यांनी स्वतः या जलयुक्त शिवाराचे ठेके घेऊन, नातेवाईकांच्या नावावर ठेके घेऊन स्वतः मलिदा खाल्लेला आहे. त्यानंतर एक मलिदा तर खाल्लाच पण जलयुक्त शिवाराची कामं अक्षरशः बोगस पद्धतीने करण्यात आलेले. एवढा नाला आज एवढा पाणी पडला, पाणी पडून नाल्यामध्ये पाणी साचून सुद्धा पाणी थांबू शकत नाही, तर सगळे कामं आज हे त्यांचे बोगस पद्धतीचे करण्यात आलेले, निकृष्ट दर्जाचे. याची तक्रार आम्ही आमच्या संबंधित मंत्र्यांना पाठवलेली आहे. कृषी अधिकारी अमळनेर, 2 तारखेला जी आहे सकाळमध्ये वृत्तपत्रामध्ये जी पिंगळवाडे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या बाबतीत जी वृत्त प्रसिद्ध झालं होतं, तर त्या वृत्तानुसार आम्ही त्या दिवशी त्या कामावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. तर त्याच्यामध्ये जे काम झालेलं आहे, तर
तर ते खुलीकरणाचं काम आमच्या कृषी विभागामार्फत झालेलं आहे. त्याचबरोबर जो सिमेंट बांधारा जो आहे तो सिमेंट बांधारा पूर्वी बांधलेला आहे, साधारण 20 वर्षापूर्वीचा तो बांधारा बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे दुरुस्तीचं काम आहे, जे काय त्याची पडझड झाली होती त्या दुरुस्तीच्या कामाचं ही टेंडरमार्फत त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि ती जी गळती झालेली त्या ठिकाणी निदर्शनास येते, ती गळती ज्या ठिकाणी भराव माती वाहून गेलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही खोलीकरण करतानासुद्धा बांधाच्या आतमध्ये 5 मीटर बंद सोडून त्या ठिकाणी मातीचा भराव केलेला आहे आणि तो भराव सुरुवातीला लूज असल्यामुळं ते पाणी त्याच्यामधून निघत होतो पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संबंधित जे ठेकेदार वगैरे आहेत त्यांच्या समक्ष ती बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दुरुस्तीचं काम करण्याबाबत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 6 कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना मॅनेज करून अर्थपूर्ण व्यवहार करत सोयींच्या ठिकाणी अंतर तालुका बदल्या करून घेतल्या आहेत. प्रशासकीय नियम धाब्यावर बसून या बदल्या झाल्याने याची चौकशी करून या कृषी सहाय्यकांची थेट जिल्हा बाहेर बदली करावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केली आहे. तरी आताच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.